नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर दीपक शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी मला व्हॉट्सअपवर फोटोग्राफ्स आले होते आणि त्या किडीच्या संदर्भात उपाययोजना विचारण्यात आल्या होत्या की कुठल्या कीटकनाशकाची फवारणी प्रभावी ठरेल. त्या किडीच्या संदर्भात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये ही जी कीड आपल्याला दिसते, जिचं डोकं, पंख, पोट आणि पाय काळ्या रंगाचे असून छातीचा भाग मात्र नारंगी रंगाचा आहे, या किडीला लवबग्स असे म्हणतात. लवबग्स म्हणण्याचं कारण, ही कीड प्रामुख्याने जोडी जोडीने फिरताना आढळून येते, किंवा हिला डबल हेडेड बग्स असं सुद्धा म्हणतात, कारण थोरॅक्स आणि डोके लांबून बघितले तर दोन्ही डोके असल्याचा भास होतो. या किडीचा जो प्रादुर्भाव होतो तो मुख्यत्वे करून फुलोरावस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांवर आढळून येते. तर हिचा आता आपण थोडक्यात जीवनक्रम कशा पद्धतीने चालतो तो जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मादी कीटक ही ओल्या मातीत किंवा सडलेल्या कुजलेल्या पदार्थांवर अंडी घालते. अशा अंडी 6-7 दिवसात उपतात, त्यातनं पाय नसलेल्या अळ्या बाहेर येतात. ह्या अळ्या सडलेल्या कुजलेल्या पदार्थावर उपजीविका करतात, म्हणजेच एक प्रकारे त्यांना कुजवण्याचं काम करते, ऑर्गॅनिक मॅटर रिसायकलिंग. त्यानंतर अशा अळ्या कोश अवस्थेत जातात. त्यापूर्वी त्यांची अवस्था ही 4 ते 6 महिने टिकते. कोश अवस्था ही 9-10 दिवसापर्यंत असते आणि त्यातनं प्रौढ कीटक बाहेर येतो. हे प्रौढ कीटक आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात ज्या पिकांना मोठ्या प्रमाणात फुलोरा येतो, जसं व्हिडिओमध्ये हे बोरीचं झाड दिसतं आहे, ॲपल बोर असेल किंवा आंब्याचं, जांभळीचं किंवा काजूचं, त्यांच्यावर फुलांमध्ये ही कीड फिरताना आढळून येते, कारण प्रौढ कीटक हे या फुलातील मकरंद त्याच्यावर उपजीविका करतात. एकंदरीत या जीवनक्रमावरनं लक्षात येतं की आळी अवस्थासुद्धा नुकसानकारक नाही आणि प्रौढ अवस्थासुद्धा पिकांना नुकसानकारक नाही, तर ही कीड आपल्याला उपयोगी असं दिसून येतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा, तसेच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.